अवकाळी पावसाचा फटका आता पशुधनाला बसू लागला असून बागल्यांच्या आमसन येथे पावसात भिजून गारठल्यानं शंभरपेक्षा जास्त मेंढ्या मृत्युमुखी पडल्यात येवला तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असून या पावसामुळे तालुक्यातील येथील मेंढपाळ राजारामपाळू सोनवणे आणि दशरथ चंद्रभान सोनवणे यांच्या बारा मेंढ्या पावसानं गारठून मृत्युमुखी पडल्या असून घटनास्थळी तहसीलदार प्रमोद हिले यांनी पाहणी केली असून त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत अवकाळी पावसाचा फटका पिकांसोबतच पशुधनाला देखील बसला असून रात्रभर सुरु असलेल्या पावसात भिजल्यामुळे थंडीत गारठून या मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचं समजत आहे तालुक्यातील काही मेंढपाळ या भागात मेंढ्या घेऊन आले होते त्यांनी अंबासन भागात शेतामध्ये मुक्काम केला होता मात्र रात्री मुसळधार पाऊस झाला पावसामध्ये थंडीमध्ये गारठून या मेंढ्या दगावल्या आहे त्यामुळे चार ते पाच मेंढपाळ शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून वाचलेल्या मेंढ्यांना शेकोटी पेटवून वाचवण्याचा प्रयत्न हे करत आहेत नुकसानग्रस्त मेंढपाळ शेतकरी बाळकृष्ण कोर यांनी अधिक सांगितलं कालपासून जो सात पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आमच्या मेंढ्या मोठ्या प्रमाणात दगावल्या रात्रभर पाऊस चालू होता इथं शेतामध्ये वाघूर करून आमचा वाडा ठोकलेला होता जवळजवळ सकाळी जेव्हा आलो आम्ही रात्रभर पाऊस चालू होता त्याच्यामुळे जो पस्तीस चाळीस मेंढ्या आमच्या जागावर दगावल्या काही मेंढ्यांना आम्ही शेक करून वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शासनाने याच्याकडे लक्ष देऊन काहीतरी आम्हाला नुकसान भरपाई द्यावी एवढी अपेक्षा आहे आमची अजून आमच्याकडे इथे व्यंकाजी कोर यांचं अरुण जगन्नाथ कोर आमच्या सोबत आमचे काका व्यंकाजी कोर त्याचप्रमाणे अरुण शांताराम कोर अरुण जगन्नाथ कोर आमच्या पाच सहा शेतकऱ्यांचे मेंढपाळांचं शंभर एक मेंढीच नुकसान झालेलं आहे स्वतः मेंढी मालक बाळकृष्ण विक्रम कोर अंबा न्यूज रिपोर्टर संतोष बटाव एस मीडिया येवला